गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. तुम माझ्या स्क्रीनवरती आजची तारीखने वेळ बघू शकता. मित्रांनो, आजची तारीख आहे 3 जून 2021 आणि सकाळी 10:25 झालेत. आज आपण ब्रिटानियाला एक लॉन्ग ट्रेड करत आहोत. ब्रिटानियामध्ये एक छानशी ओपनिंग झालेली आहे या ठिकाणी. ओपनिंग झाल्यानंतर प्राइस जी आहे इथून हायर हाय हायर लोजच्या फॉर्मेशन मध्ये इथून आता अप ट्रेंड मध्ये रिझ्यूम होईल असा आमचा अनुमान आहे. त्यामुळे आपण ब्रिटानियाला एक लॉन्ग ट्रेड करत आहोत. तर ब्रिटानियामध्ये या कॅन्डलच्या हायला 3478.95 आपण आपली एंट्रीला इनिशिएट केले, जी की या कॅन्डलला आता सध्या इथं एक्झिक्यूट झालेली आहे. त्यासोबत जो स्टॉप लॉस आहे तो आजच्या इंट्राडेचा लो आहे. स्टॉप लॉस आणि आपली एंट्री प्राईस यामधलं जे अंतर आहे 11.95 आहे. आणि आपण नेहमीप्रमाणे 1000 रुपयाच्या स्टॉप लॉस वरती काम करतोय. तर 1000 डिवाइड बाय 11.95 जर केले तर 83 क्वांटिटी येतात. तर आपण या ठिकाणी 83 क्वांटिटीज बाय केल्यात. यासोबत जे आपल्याला कडून आज टार्गेट अपेक्षित आहे ते आहे 3555 रुपये. या ठिकाणी आहे कारण प्राइस या ठिकाणी कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड मध्ये होती. लोअर लो लोअर हाय बनवत चालली होती आणि या ठिकाणी प्राइसनी जे लोज ब्रेक करणं बंद केलं होतं या ठिकाणी, त्यामुळे आपण याला एक लॉन्ग ट्रेड करत आहोत. तर बघूया मित्रांनो, आजच्या इंट्राडे ट्रेड मध्ये आपल्याला स्टॉप लॉस होईल का आपलं आपलं मनपसंत टार्गेट मिळेल. त्यासोबत आपण जी आपण ऑर्डर लावलेली आहे ती ऑर्डर एंट्री पण मी तुम्हाला इथे शो करतो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 3478.95 आपण 83 क्वांटिटीज बाय केलेल्या आहेत. त्यासोबत जो स्टॉप लॉस आहे 3467 रुपये, प्रॉफिट ऑर्डर जी आहे 3555 रुपये आपल्याला या ठिकाणी लावायची. ₹3555 आपलं जे टार्गेट या ठिकाणी आपण प्लेस केलेले. बघूयात मित्रांनो, 3 वाजेपर्यंत आपण या ट्रेड मध्ये बनून राहणार आहोत. 3 वाजेपर्यंत जिथेही प्राइस असेल तिथं आपण या ट्रेडला एक्झिक्यूट करूया. वेलकम बॅक फ्रेंड्स. आपण माझ्या स्क्रीन होता सध्याची वेळ बघू शकता मित्रांनो. 3:18 झाले आहेत जवळपास मित्रांनो. आणि आपण आज ब्रिटानियाला एक लॉन्ग ट्रेड केला होता आणि जे आपण टार्गेट याच्यामध्ये सेट केलं होतं 3555. प्राईस तिथपर्यंत जाऊ नाही शकली, पण प्राईस जिथे आहे तिथे आपण या कॅन्डलला आपल्या ट्रेडला या ठिकाणी इनिशिएट केले आणि इथून आपण एक स्मॉलसं प्रॉफिट घेऊन एक्झिट केले. कारण 3:10 झालेले आहेत आणि आता आपली पोझिशन ब्रोकर कट करेल त्याच्या आधी आपण आपली पोझिशनला या ठिकाणी आपल्या टार्गेटला आपण रिवाईज करून त्याच्यामधून एक्झिट केले. तर 3498 रुपयाला आपण आपल्या टार्गेटला या ठिकाणी रिवाईज केले. त्याच्यात करून आपण आता स्मॉल प्रॉफिट घेऊन एक्झिट झालेलो. मार्केटने पण एक नवीन लाईफ टाईम हाय बनवलाय. हाय बनवण्याच्या पहिले मार्केट पूर्णपणे साईडवेज होता. आज मार्केट चॉपी असल्यामुळे याच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ नाही आली की अप ट्रेंडमध्ये जाण्याची. तरी पण प्राईजनी आजची जी क्लोजिंग आहे ती हायर हाय हायर लोच्या फॉर्मेशन मध्येच गेलेली आहे. तर कदाचित आज नाही गेली प्राइस तर उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये प्राइस अप ट्रेंड मध्ये निघून वर जाऊ शकते. तर अशा प्रकारे हा आजचा ट्रेड होता मित्रांनो. ठीक आहे, पण प्रॉफिट नाही मिळालं पण शेवटी आपण आपल्या स्टॉप लॉसला वाचवण्यामध्ये यशस्वी झालो. स्टॉप लॉस आपला वाचला याचा अर्थ आपण शेवटीला एंड ऑफ द डे प्रॉफिट मध्येच याच्यामधून एक्झिट करतो. तर नेहमीप्रमाणे आपण पोझिशन बुक पण बघून घेऊया. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 3478.95 आपण 83 क्वांटिटीज बाय केल्या होत्या. 1000 रुपयाचा स्टॉप लॉस होता आपला, त्याप्रमाणे क्वांटिटीज आपण बाय केल्या होत्या. आणि 3000 एव्हरेज सेल प्राइस जी आहे ती आहे 3498 रुपये. या ठिकाणी 3498 आपण 83 क्वांटिटीज सेल केल्या आणि या ट्रेंडमध्ये आपण एक स्मॉल प्रॉफिट घेऊन एक्झिट झाले. म्हणजे की आपण आपल्या स्टॉप लॉस वाचण्यामध्ये आपण या ठिकाणी यशस्वी झालो होतो. तर मित्रांनो, ब्रिटानियाला आपण आज लॉन्ग साठी का याला वॉचलिस्ट मध्ये एक्सचेंज मध्ये घेतलं होतं, थोडस
स्मॉल तुम्हाला एक्सप्लेन करतो। तर याच टाइम चार्टला डेचे टाइम फ्रेमवरती ओपन करतो, आता डेचा टाइम फ्रेम आहे। या ठिकाणी बघू शकता प्राइस जी आहे ना कंटिन्युअस लोअर लो लोअर हाय बनवत आली होती प्राइस, आणि या ठिकाणी प्राइस थोडीशी स्लाइटली वर गेली आणि परत ते लोअर लो लोअर हायच्या या ट्रेंडला कंटिन्यू केलं होतं। आणि या ट्रेंडला कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी एक हायेस्ट व्हॅल्यूम जनरेट झाला होता आणि प्राइसनी या दोन्ही कॅनलचा लो ब्रेक करून क्लोजिंग केली होती। तर या कॅनलचा हायला मार्क करतोय आणि कॅनलच्या लोला, त्यानंतर प्राइस 8 दिवस याच झोनमध्ये ट्रेड करत होती। हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो लोअर लो लोअर हाय असं करत करत प्राइसनी कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या रेंजला ब्रेकआउट करून क्लोजिंग केली होती, म्हणजे प्राइस या रेंजमध्ये फसली होती। तर या रेंजच्या बाहेर नेऊन काल क्लोजिंग केली आणि जेव्हा क्लोजिंग झाली तर इथं बघू शकता व्हॅल्यूम पण इन्क्रीज झाले आणि हायर हाय हायर लो हायर क्लोज झाले, त्यामुळे आपण याला आज एक लॉंग ट्रेडसाठी इनिशिएट केलं होतं। आणि आपण जे टार्गेट प्लेस केलं होतो तो या कॅनलचा हाय होता 3555 रुपये, की याच्यामध्ये इमिडिएट इथं एक रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सला येऊन इथं प्राइस हिट करेल। तर ठीक आहे, आज प्राइस नाही झाली, पुढील येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये प्राइस या अपट्रेंडला कंटिन्यू करेल असं आमचं अनुमान आहे। हे जे काही आम्ही प्रिडिक्शन करतो मित्रांनो आमच्या अभ्यासानुसार आणि फक्त एज्युकेशनल पर्पज साठी करतोय, याच्यातून तुम्हाला पण थोडंफार काही शिकायला मिळू शकतं म्हणून। तर पुन्हा भेटूया मित्रांनो माझ्या पुढील शैक्षणिक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।